महाराष्ट्र केसरीचा थरार 10 ते 14 जानेवारी 2023 दरम्यान रंगणार. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस व स्पर्धेचे मुख्य संयोजक मुरलीधर मोहोळ यांची माहिती. महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार 10 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत पुण्यात रंगणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असून कैलासवासीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी किनारा हॉटेल जवळ कोथरूड पुणे येथे हा थरार अनुभवायला मिळणार आहे अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीचे चेअरमन संजय कुमार सिंह, काकासाहेब पवार, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान योगेश दोडके, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे, नवनाथ घुले, मेघराज कटके, दत्ता गायकवाड, संजय शेटे, गुजर निंबाळकर वाडीचे सरपंच व्यंकोजी खोपडे आणि पदाधिकारी कुस्तीगीर आदी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेतली सर्वाधिक मानाची असलेली स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि यंदा हे 65वं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठीचं अधिवेशन हे पुण्यामध्ये होतं आहे आणि पुण्यामध्ये हे अधिवेशन होताना त्याला एक विशेष महत्त्व आहे. ज्या कुस्तीगीर परिषदेची स्थापना आणि त्या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी कुस्तीची स्पर्धेची सुरुवात ज्यांनी केली ते स्वर्गीय कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ यांच्या स्मृती जागृत करण्यासाठी म्हणून या स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी आम्हा मोहोळ परिवाराला आणि संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली याचं समाधान वाटतं, याचा आनंद वाटतो. आणि ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंगजी, अस्थायी समितीचे अध्यक्ष संजय सिंगजी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास भाऊ तडसजी यांना मी विशेष धन्यवाद देईन की गेले अनेक वर्ष आम्ही हा प्रयत्न करत होतो पण अखेर आम्हाला ही स्पर्धा आयोजित करण्याची संधी आपण दिलीत आणि त्यामुळे अत्यंत चांगल्या दर्जाची स्पर्धा ही पुण्यामध्ये होणार आहे. राज्यातले एकूण 47 संघ जिल्हा संघटनाचे याच्यामध्ये सहभागी होत आहेत. जवळपास 950 खेळाडू हे त्या त्या ठिकाणची चाचणी करून तालुका, जिल्हा आणि शहर वेगळी अशा पद्धतीच्या चाचण्यातनं हे संघ येतात. अशा पद्धतीनं एक जवळपास 1000 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. दिनांक 10 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा पुण्यामध्ये होती आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ऑलिम्पिकवीर बजरंग पुनिया, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे उपस्थित राहतील. शेवटच्या दिवशी बक्षीस समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी आणि कुस्ती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंगजी ह्या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. क्रीडामंत्री गिरीजी महाजन हे सुद्धा उपस्थित राहतील आणि मला हा विश्वास आहे की एक चांगल्या प्रकारची स्पर्धा आयोजन याच्यामध्ये निश्चितपणे होऊन एक सर्व अर्थानं एक चांगली स्पर्धा, खेळाडूंची चांगली व्यवस्था, चांगली बक्षिसं या ठिकाणी दिली जातील. या वर्षीपासून आपण सुरुवात करतो आहे की या सर्व कुस्तीतल्या प्रत्येक वजन गटातल्या विजेत्या पैलवानांना रोख बक्षिसंसुद्धा सुरू केली जात आहेत आणि ज्यांनी या स्पर्धेला सुरुवात केली ते स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं, आम्हा मोहोळ परिवारांच्या वतीनं गेले 38 वर्ष जी मानाची गदा दिली जाती ती खासदार माजी खासदार अशोकअण्णा मोहोळ यांच्या वतीनं ती गदा यावर्षी दिली जाणार आहे आणि अधिक पद्धतीनं चांगल्या पद्धतीने या स्पर्धा करून कुस्तीसाठी त्या पैलवानांसाठी प्रोत्साहन देण्याचं काम, एक चांगलं भविष्य घडवण्याचं काम किंवा त्यातून एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावरती खेळाडू निर्माण होण्याचं एक चांगलं व्यासपीठ या निमित्तानं आम्हाला उपलब्ध करून देता येतं आहे. त्यामुळे या ज्यांनी आम्हाला संधी दिली त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खरं तर कुस्ती शौकीनांना, नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या कुस्ती स्पर्धेचा आस्वाद घ्या, आनंद घ्या.
शेवटच्या दिवशी जवळपास 70 ते 80 हजार प्रेक्षक मावतील अशा पद्धतीचं स्टेडियम त्या ठिकाणी कोथरूडमध्ये उभं राहत आहे. कोथरूड येथील महात्मानगरजवळ हे मैदान आता काम प्रत्यक्षात सुरू झालं, त्याचंही भूमिपूजन माननीय रामदास भाऊ तडस संजय सिंगजी अस्थायी समिती अध्यक्ष यांच्या शुभहस्ते आज त्याचं भूमिपूजन झालं. आणि केवळ एक 15 ते 20 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. या 20 दिवसामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन व्यासपीठामध्ये असलेली सगळीच मंडळी, मग अर्जुनवीर काका पवार असतील, आमचे संदीपजी बोंडे असतील, लोगेजी दोडके असतील, या ठिकाणी हनुभाऊ असतील, विलाजी कचुरे सर असतील, या सगळ्या मंडळींच्या माध्यमातनं एक चांगल्या प्रकारचं नियोजन आम्ही सगळेजण करतो आहे. आणि कधी न झाली अशा पद्धतीची चांगली स्पर्धा करण्याचं आमचं नियोजन आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा याच्यापेक्षा अधिक चांगली कशी होईल यासाठी स्पर्धा व्हावी अशीच आमची सगळ्यांची इच्छा, आणि चांगल्या प्रकारचं आयोजन या निमित्ताने आम्ही करणार आहोत. धन्यवाद.